नमस्कार मुलांना, आजचा आपण सुविचार बघू. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. आपण नेहमी बघतो की एखाद्या शर्यतीमध्ये जर एखाद्याचा पहिला नंबर आलेला आहे तर आपल्याला असं वाटतं, अच्छा तो जिंकला आणि आपण हरलो. पण असं नसतं. एखाद्या कामामध्ये आधीपेक्षा अजून चांगलं करणे, अजून प्रगती करणे, त्यालासुद्धा जिंकणं असं म्हणतात. मुलांना आज आपण एक व्याकरणाचा एक भाग बघतो आहे, वाक्य. आता वाक्य म्हणजे आम्हा सर्वांनाच माहिती आहे की वाक्य म्हणजे काय असतं, त्याची आपण परिभाषा बघून घेऊया. पहिले शब्दांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे वाक्य. जसं उदाहरणार्थ, मी आज शाळेत जाणार आहे, हे अर्थपूर्ण समूह झाला. जर मी असं म्हटलं की मी वडील त्यांच्या काम शाळा असतं, जर आपण याला एकत्र जर जोडलं तर ते अर्थपूर्ण वाक्य तयार होत नाही. शब्द जरी अर्थपूर्ण असले तरी योग्य ठिकाणी योग्य शब्द, योग्य विभक्ती असणारा शब्द, त्यालाच आपण वाक्य असं म्हणू. आता हे जे वाक्य असतं याचे दोन प्रमुख भाग असतात. एक असतं उद्देश्य आणि दुसरं असतं विधेय. आता उद्देश्य म्हणजे काय, विधेय म्हणजे काय, खूप सोपं आहे. उद्देश्य म्हणजे काय, वाक्यात ज्याच्याविषयी सांगितले जाते त्याला उद्देश्य असे म्हणतात. जसं मी शाळेत जातो, माझ्याविषयी सांगितलं गेलं म्हणून मी हे उद्देश्य झालं तिथे. विधेय म्हणजे काय, वाक्यात उद्देशाविषयी जे सांगितलं जातं त्याला विधेय असं म्हणतात. जसं मी शाळेत जातो, मी हे झालं उद्देश्य आणि शाळेत जातो माझ्याबद्दल काय सांगितलं गेलेलं आहे की मी शाळेत जातो आहे, म्हणून ते झालं विधेय. आपण उदाहरण बघूया इथे अजून एक. त्याचा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो. आता इथे कोणाबद्दल सांगितलं गेलेलं आहे, तर मुलगा, या मुलाबद्दल सांगितलं गेलं आहे. म्हणून या वाक्यात मुलगा हे उद्देश्य आहे. मग मुलाबद्दल काय सांगितलं गेलेलं आहे की तो दररोज आगगाडीने मुंबईला जातो, म्हणून हे झालं त्याचं विधेय. मला असं वाटतं हे लक्षात आलं असेल की वाक्याचे दोन, वाक्य म्हणजे काय, शब्दांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे वाक्य, वाक्याचे दोन प्रमुख भाग असतात उद्देश आणि विधेय. उद्देश म्हणजे काय, ज्याच्याविषयी सांगितलं जातं ते झालं उद्देश आणि जे सांगितलं जातं ते झालं विधेय. आता या वाक्यांचे बरेच प्रकार आहेत, त्यातले आपण पहिले हे प्रकार बघणार आहोत. वाक्यांचे प्रकारामध्ये पहिलं आहे विधानार्थी वाक्य, दुसरं आहे प्रश्नार्थी वाक्य, तिसरं आहे उद्गारार्थी वाक्य आणि चौथं आहे आज्ञार्थी वाक्य. या वाक्याशी तुम्ही बरेच फॅमिलियर आहात, पण तुम्हाला फक्त त्याची डेफिनेशन म्हणा किंवा परिभाषा आणि त्याचे उदाहरणं आपण बघू, म्हणजे तुम्हाला खूप लवकर समजेल. आता विधानार्थी वाक्य म्हणजे काय, विधान अर्थी वाक्य. विधान, विधान म्हणजे स्टेटमेंट, हे असं आहे याला म्हणतात स्टेटमेंट, असं जिथे केलं जातं. ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असं म्हणतात. फक्त एक सांगितलं गेलेलं आहे, मी शाळेत जातो. आता याचे उदाहरण आपण बघू. हां, माझे वडील आज परगावी गेले, इथे फक्त सांगितलं गेलं आहे की असं असं झालं. माझे घर शाळेजवळ आहे, हे विधान आहे, हे स्टेटमेंट आहे, जे सांगितलं गेलेलं आहे फक्त माझे घर शाळेजवळ आहे. मुले रोज अभ्यास करतात, इथे सुद्धा सांगितलं गेलं की मुलं काय करून आले, मुलं रोज अभ्यास करतात, हे फक्त आणि फक्त स्टेटमेंट किंवा विधान आहे, म्हणून याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. आता हे खूप सोपे आहे ओळखायला. पुढचं प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय, ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. प्रश्नार्थी वाक्य ओळखायला अतिशय सोपं आहे, मी तुम्हाला सांगते कसं ओळखायचं ते. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला आहे, तू काय करतो आहे, कुठे जातो आहेस, का जातो आहेस, हे सगळे झाले प्रश्नार्थी वाक्य. आता याचं आपण उदाहरण बघूया. तू मुंबईस केव्हा जाणार आहे, इथे मी प्रश्नचिन्ह लाल रंगाने केलेलं आहे, त्याचं सांगते मी पुढे काय आहे. तुला हे पुस्तक आवडले का, अजयने संतोषकरिता लाडू ठेवला का. आता इथे प्रश्न विचारले गेलेले आहेत, कोणाला तरी एखादी व्यक्ती प्रश्न विचारते आहे. प्रश्नार्थी वाक्य ओळखण्याचा सगळ्यात सोपी
असा मार्ग आहे की त्याच्यासमोर प्रश्नार्थक चिन्ह असतं. बरेच वेळा त्याच्यासमोर प्रश्नार्थक चिन्ह असतं. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो ते झालं प्रश्नार्थी वाक्य. पुढे उद्गारार्थी वाक्य. खूप सोपी आहे हे. आता तुम्हाला वाटेल उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय, बघूया आपण. ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो, जसं ज्या वाक्यामध्ये दुःख काढलेलं असतं. आता दुःख कसं काढणार, आपण एखादा शब्द त्याच्यासाठी वापरू आणि त्यांनी आपल्याला समजेल की त्या व्यक्तीला दुःख झालेलं आहे किंवा खूप आनंद झालेला आहे किंवा एखादी काळजी झालेली आहे. त्या प्रकारे म्हणजे अशा प्रकारे जिथे भावना सांगितल्या जातात शब्दांद्वारे त्याला उद्गारार्थी वाक्य असं म्हणतात. आता अबब केवढी प्रचंड ही आग, इथे आश्चर्य सांगितलेलं आहे, आश्चर्य दाखवलेलं आहे की बापरे केवढा मोठा हा साप, आश्चर्य झालेलं आहे. मग हे आश्चर्य कोणत्या शब्दातून व्यक्त झालेलं आहे, तर बापरे किंवा अबब या शब्दातून व्यक्त झालेलं आहे. म्हणून हे उद्गारार्थी वाक्य, इथे आश्चर्याची भावना व्यक्त झालेली आहे. आता उद्गारार्थी वाक्य ओळखण्याचा सगळ्यात सोपी मार्ग म्हणजे हे उद्गारवाचक चिन्ह आहे. हे उद्गारवाचक चिन्ह त्या शब्दां एखाद्या जिथे ज्या शब्दानंतर ज्या शब्दात भावना दाखवली गेलेली आहे त्या शब्दानंतर हे उद्गारार्थी चिन्ह असतं, म्हणजे ते झालं उद्गारार्थी वाक्य. जसं अबब बापरे, इथे आश्चर्य दाखवलं गेलेलं आहे. अरे रे फार वाईट झाले, इथे दुःख. अरे रे म्हणजे त्या अरे रे या शब्दाने आपल्याला कळतं की कुठेतरी खूप काहीतरी कोणासोबत वाईट झालेलं आहे. शाब्बास म्हणजे कोणीतरी खूप गौरवास्पद काम केलेलं आहे, खूप छान काम केले. तर अशा प्रकारे जिथे भावना दाखवल्या जातात, भावना ज्या शब्दांद्वारे दाखवल्या जातात त्याला उद्गारार्थी वाक्य असं म्हणतात. उद्गारार्थी वाक्य ओळखण्यासाठी उद्गारवाचक चिन्ह हे त्या वाक्यांमध्ये असतं, ते उद्गारार्थी वाक्य असतं.